पुणे पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार निशा अनिल बिडवे यांच्या प्रचारार्थ आज पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी निशा बिडवे यांच्या निवडणूक जाहीरनामा प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। निशा अनिल बिडवे या गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असून त्या ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्र या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत, तसेच सिटीजन फोरम फॉर चेंज पश्चिम महाराष्ट्राच्या देखील अध्यक्ष आहेत, तथा ग्लोबल विजन इंडिया फाउंडेशन पश्चिम महाराष्ट्र संचालक आहेत। या पत्रकार परिषदेत बोलताना निशा बिडवे म्हणाल्या, आपण मतदारसंघातील पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांना कामे व कर्ज योजनामार्फत उद्योगधंदा उभारणीच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्या हाताला कामे कशी मिळतील या विकास मुद्द्यावर आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले। आपण गेली अनेक वर्ष सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असून पदवीधरांच्या विविध समस्या जवळून अनुभवता आल्याने आपण या व्यवस्थितरित्या सोडवण्याचा सक्षम असल्याने त्यांनी सांगितले। यावेळी जाहीरनाम्याचे उद्घाटक नावेंद्र मल्लिकार्जुन, गुरुजी प्रमुख पाहुणे महेश कुगावकर, स्वामी सर प्रभुराज पाटील, पराग स्वामी, वाय बी पवार आदी मान्यवर उपस्थित होते। पदवीधरांच्या न्यायासाठी, हक्कासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी मी एक सक्षम पर्याय म्हणून सर्वांसमोर उभी राहिलेली आहे। आणि हा आजचा जो माझा जाहीरनामा प्रसिद्ध झाला, या जाहीरनाम्यात सर्वसमावेशक ग्रुप जो सगळ्या सेक्टरमधला आहे, IT सेक्टरमध्ये आहे, बँकिंग सेक्टर आहे, वकील आहेत, डॉक्टर आहेत, तर या सगळ्यांचा समावेश करून आज मी जाहीरनामा माझा प्रसिद्ध केला आहे। आणि इथून पुढं मी जे जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी प्रकाशित केलेल्या आहेत त्या सगळ्यांचे प्रश्न पुढं मांडण्यासाठी, विधान परिषदेमध्ये ते सोडवण्यासाठी एक सामान्य मुलगी म्हणून आणि सामान्य कुटुंबातील मुलगी म्हणून नक्कीच आवाज पुढं उठवणार आहे। प्रचाराचा अजेंडा आता माझी पूर्ण फोरमची टीम पूर्ण जिल्हावाईज काम करत आहे आणि जे आपण कार्य केलेलं आहे आत्तापर्यंत फोरमच्या माध्यमातून पदवीधरांसाठी आहे, शिक्षक शिक्षकेतर आहे किंवा शासकीय निमशासकीय विद्यार्थ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, तर या सगळ्यांचे प्रश्न आपण आत्तापर्यंत जे काही सोडवलेले आहेत तर ते पोहोचण्याचा प्रयत्न माझ्या फोरममार्फत सगळेजण आत्ता जिल्हा लेवलवर उतरलेले आहेत आणि सगळेजण त्या पद्धतीने काम करत आहेत। मी आजपर्यंत जे काय काम केलेलं आहे ते सगळ्यांपर्यंत अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या पोहोचलेलं आहे, पण एक दिलगिरी व्यक्त करते की आज माझं काम जर मी जरी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसेल पण माझं काम सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या कामाची पावती म्हणून सगळ्यांनी मला न्याय द्यावा आणि आपल्या सगळ्या पदवीधरांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे।